प्रेमाची गोष्ट मालिका. मुक्ताला इंद्राने घराबाहेर काढलं. कार्तिकचा डाव त्याच्यावर उलटणार का? प्रेमाची गोष्ट मालिकेत काय घडणार? कार्तिकने मुक्ताहीला धडा शिकवण्यासाठी पोलिसात तक्रार केली आहे. त्याचा डाव सफल झाला असून प्रेमाची गोष्ट या मालिकेत खलनायक कार्तिकची एंट्री झाल्यापासून वेगवेगळ्या घटना घडताना दिसत आहेत. कार्तिकची मुक्तावर वाईट नजर असते. तो निमित्त साधून सतत तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. मालिकेत कार्तिक मुक्तावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत आहे. मुक्ता कार्तिकच्या कानशिळ्यात लगावते, त्यामुळे कार्तिकला रागावणार होतो. तो मुक्ताचा बदला घेण्यासाठी तिच्या विरोधात तक्रार दाखल करण्यास सांगतो. क्लिनिकमधून मुक्ता घरी येत असते तेव्हा संपूर्ण घरात अंधार असतो. एका कोपऱ्यात कार्तिक बसलेला असतो. कार्तिक मुक्ताशी लगट करण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी मुक्ता त्याच्या 3 वेळा कानशिळ्यात लगावते. पहिली आरतीला फसवल्यासाठी, दुसरी माझ्यावर वाईट नजर टाकण्यासाठी आणि तिसरी कुटुंबियांना फसवल्यामुळे मारत असल्याचं ती सांगते. मुक्ता कार्तिकला सतत लांब करत असताना देखील तो मुक्ताशी लगट करण्याचा प्रयत्न करत असतो. पुढे मालिकेत मुक्ताला प्रचंड राग आल्याचं पाहायला मिळतं. पण कुटुंबीय तुझ्यावर जराही विश्वास ठेवणार नाही असं कार्तिक मुक्ताला सांगतो. पण मुक्ता तेथून रागाच्या भरात निघून जाते. कोळी कुटुंबीय चित्रपट पाहून घरी येतात. तरीही मुक्ता घरी आलेली नसते, त्यामुळे सर्वजण चिंता व्यक्त करत असतात. तेवढ्यात अचानक सागर येतो आणि सगळ्यांना जाग पाहतो. तो विचारतो काय झालं, तेव्हा मुक्ता घरी नसल्याचं कळतं. त्यानंतर सागर मुक्ताला शोधण्यासाठी बाहेर पडतो. पोलिसात तक्रार करण्यासाठी सागर जातो. तेवढ्यात तिथे त्याला मुक्ता लॉकअपमध्ये असल्याचं दिसतं. तो मुक्ताला धीर देतो आणि वकिलांकडून जामीन मिळवून घेतो. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असं सागर बोलतो. मुक्ता घरी येते आणि सागर ती तुरुंगात असल्याचं सर्वांना सांगतो. त्यानंतर मुक्ता कार्तिकने जबरदस्ती केल्याचं सांगते. पण ते ऐकून इंद्रा चिडते, तिला घराबाहेर काढते. तेवढ्यात मुक्ताची आई तिथे येते आणि तिला घरी घेऊन जाते.